मोरूची मावशी नाटकात काम करणारी अभिनेत्री नित्यश्री ज्ञानलक्ष्मीसोबत पुण्यात रात्री 12 वाजता ही घटना घडली, याचा खुलासा नित्यश्रीनं सोशल मीडियावर केला आहे. बघा काय म्हणाली नित्यश्री. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथील मोरूची मावशीचा प्रयोग रात्री ठीक 12 वाजता संपला. प्रयोगानंतर आम्ही सगळे कलाकार जेवून निघालो. आज पुन्हा पुण्यात प्रयोग म्हणून बाकी सगळे हॉटेलला थांबणार होते. मी मात्र माझ्या पुण्यातील घरी जाणार म्हणून जेवण आटपून घाईघाईत निघाले. तरीही निघेपर्यंत 1 वाजलाच. बालगंधर्ववरून कर्वेनगर फार दूर नाही म्हणून तशी भीती नव्हती. ओला बुक करून जाते असं म्हटलं, ओला बुक केली पण ती कॅन्सल. रिक्षा देखील नाही, रस्ता शांत, श्रीमत घडवत असा सीन घडला. रात्रीच्या सॅमसंग रस्त्यावरून हिरोंची एंट्री झाली. खरे हिरो तेच. रात्री रस्त्यावर एकटी मुलगी बघून ती पोलिसांची गाडी माझ्यासमोर येऊन थांबली. गाडी डेक्कन पोलीस स्टेशनचे पोलीस इन्स्पेक्टर श्री संजय मोगले आणि त्यांचे 2 पोलीस कर्मचारी होते. तेथील एक जण खाली उतरून माझी चौकशी करू लागले आणि लगेच माझ्यासाठी रिक्षा पाहू लागले. शेवटी वाट पाहून त्यांनी मला त्यांच्या गाडीत बसण्याची आज्ञा केली. मी गाडीत बसले. काही अंतरावर चौकात रिक्षा दिसल्या. रिक्षा ड्रायव्हरला जवळ बोलावून मला सुव्यवस्थित स्थळी पोहोचवण्यास सांगितले. सोबत ते रिक्षाचा नंबर ड्रायव्हर्स डिटेल्स देखील घेतले. तिथून निघताना त्यांच्यासोबत सेल्फी घेण्याचा मोह आवरला नाही. गाडीतून उतरत एक सेल्फी घेऊन मी सुखरूप घरी पोहोचले. अशी पोस्ट लिहित नित्यश्रीने पोलिसांचे मनापासून आभार मानले आहेत. नित्यश्रीची ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली असून अनेकांनी तिचं आणि पुणे पोलिसांचं कौतुक केलं आहे. तर तुम्हाला याविषयी काय वाटतं? या घटनेबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये सांगा.